छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात 23 भारतीय जवान शहीद झाले आहेत, तसेच अनेक जवान व नागरिकही जखमी झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने निषेध करण्यात आला व या दहशतवादी नक्षलवाद्यांचा नायनाट करावा व त्यांना मुळासकट ठेचून काढण्यासाठी कारवाई सुरू करावी अशी मागणीही छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हा युवक संघटक मोहम्मद अली शेख, अरबाज खान, फरहान मुजावर, फरहान हुंडेकरी, आफताब शेख, महबूब लालखान आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड सोलापूर जिल्हा युवक तर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना आपल्या छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यातील नक्षलाईट हमल्यामध्ये शहीद झालेल्या 23 जवान जे शहीद झाले आहेत आणि 31 जवान हे सध्याला जखमी आहेत आणि याचप्रमाणे अजून एक भ्याड हल्ला हा 23 मार्चला करण्यात आला ज्याच्यामध्ये रॉकेट लॉन्चर आणि भूसुरंग वापरण्यात आले. त्यात पोलीस 5 पोलीस जे आपले निरपराध पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्याची कसून चौकशी व्हावी व त्यांचं नक्षलाईटचा हेड सुडमा म्हणून जे नक्षलाईटचा हेड आहे त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि त्याला भारतीय कायद्यानुसार दंड देण्यात यावं यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण निवेदन सोपवलेलं आहे.